झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुनील तटकरे यांना घवघवीत यश मिळालं आणि ते खासदार झाले. जनतेसमोर त्यांनी प्रामुख्यानं रोजगाराचे मुद्दे ठेवले आणि अनंत गीते यांचा पराभव केला. मात्र त्यांच्याकडनं निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं पूर्ण होणं कठीण असल्याचं जिल्ह्याचे भाजप उपाध्यक्ष कृष्णा कोमनाक यांनी म्हटलेलं आहे. सुनील तटकरे यांनी जे काही लोकसभेला यश संपादन केलं त्याच्या मागचं जर खरं कारण असेल तर त्यांनी दिलेले आवाढवे आश्वासनं म्हणजे त्यांनी निवडणुकीपूर्वी या ठिकाणी विद्यमान जे आमचे खासदार होते अनंत गीते साहेब हे मंत्री असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास झाला ना अशी जनतेची भावना निर्माण झाली होती आणि त्याच्यावर नेमकं बोट ठेवून तटकरे साहेबांनी अनेक लोकांना मी चांगल्या प्रकारे विकास करू शकतो मी अनेक या ठिकाणी योजना आणू शकतो अशा प्रकारचं आश्वासन देऊन निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि ते आश्वासनं 100 कोटीच्या वरती त्यांनी दिलेली असल्याकारणाने या ठिकाणी मला खात्री आहे की हा सगळा खोटा आश्वासनाच्या बळावरती ते लोकसभेला जिंकून गेलेले आहेत. पण जनतेमध्ये परिपूर्ण आता भाजपच्या बद्दलची अनुकूलता निर्माण झालेली आहे. जी मागच्या टायमाला 37,000ची त्यांनी लीड घेतलेली आहे ती तात्पुरती लीड होती. ती ॲक्च्युली अनेक वर्ष गीते साहेब या ठिकाणी विद्यमान खासदार होते आणि त्यांच्याबद्दलची प्रतिमा जी आहे ती विरोधकांनी चुकीच्या मार्गाने लोकांना दर्शवली त्या कारणाने या ठिकाणी राष्ट्रवादीने त्याचं श्रेय घेतलं. पण भविष्यामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादीपेक्षा भाजपकडे लोकांचा अनुकूलता आणि वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळे भाजप या ठिकाणी 100% येणाऱ्या काळामध्ये बाजी मारेल. कॅमेरामन किरण तळकरसोबत विराज टिळक, AM न्यूज, रायगड.